नाही आज आम्ही महाविकास आघाडीचे आमदार आहेत का जे जिल्हाधिकारी सी ओ आणि एस पींना भेटणार आहोत. साधारण वर्षापासून ज्या पद्धतीनं काम चाललेलं आहे सरकारचं आणि त्यामध्ये जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं चाललेलं आहे या बाबतीत आमच्या काही नाराजी आहे. आम्हाला काही फंड्सच्या बाबतीतले काही प्रश्न आम्हाला वाटत आहेत. त्याची माहिती आम्ही आज घेणार आहे. आमच्या ज्या तक्रारी त्या सांगणार आहोत आणि पुढच्या कालखंडामध्ये अशा पद्धतीनं चुकीचं वाटप होणं किंवा अन्यायाच्या काही गोष्टी ज्या घडत आहेत त्या घडल्या नाही पाहिजे याकरता आम्ही ही भेट घेतो आहोत. आणि साधारणतः पहिली चर्चा म्हणजे प्रथम चर्चा आम्ही करतो आहोत. कसा प्रतिसाद मिळतोय त्याच्यावर पुढं आम्ही जाणार आहोत. विकास कामांमध्ये खूप अडचणी झालेल्याच आहे. डी पी सीच्या फंडमध्ये आहे, जिल्हा परिषदच्या फंड्समध्ये आहे, त्याचं वाटप जे आहे त्याचं जे सूत्र आहे ते आज आम्ही समजून घेणार आहोत. आम्हाला असं वाटतं की त्यामध्ये आमदारांवर अन्याय केला जातोय, त्यांच्या कार्यक्षेत्रावर अन्याय केला जातोय, अनियमित असं वाटप होतं आहे आणि हे सगळं काही आम्ही चर्चा आज करणार आहोत, समजून घेणार आहोत त्यांच्याकडून आणि आमच्या शंका आहे त्या विचारणार आहोत. शेवटी पालकमंत्री आता असतंच जबाबदारी त्यांची आणि त्यांची ही जबाबदारी. मी पालकमंत्री म्हणून सुद्धा जवळपास 15 वर्ष मी मोठे जिल्हे सांभाळलेले आहेत. औरंगाबाद सारखं जिल्हा, नागपूर जिल्हा मी सांभाळले, लातूर, उस्मानाबाद एका वेळेस मी सांभाळत होतो. त्यामुळे पालकमंत्री कसं असावं याबाबतीत मला चांगलं माहिती आहे. त्यांनी सगळ्यांना न्याय द्यावा लागतो, पालक शब्द आहे त्याच्यामध्ये. परंतु त्यात अन्याय होऊ नये ही अपेक्षा साहजिकपणे सर्वांची असते. त्यात काय जर भेदभाव होत असेल तो आज समजून घेतोय आम्ही, होत असेल तर तो दुरुस्त करावा लागेल. नाही खरं म्हणजे त्यांचं अन्याय ते प्रकट करताय. थोडा तरी कुठले आकडे मला माहिती आहे, कोणते पाहिले, क्लोजचे पाहिले की ओपनचे पाहिले, मी जाहीर करेल लवकर, त्याबद्दल माहिती जाहीर करेल. सर जुलैमध्ये